चिंचवडकरांनो जाहीर आभार। शिरोळ तालुक्यातील चिंचवड ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत श्री वाजजाई समविचारी आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवत असताना विविध राजकीय पक्षांनी गावातील तरुण मंडळे, महिला मंडळ तसेच सर्व मतदार बंधू आणि भगिनी यांनी प्रामाणिक प्रयत्न केले। आज या निवडणुकीत सरपंच म्हणून मी विजय उर्फ जालेंदर मच्छिंद्र ठोंके निवडणूक लढवलो आणि संपूर्ण चिंचवड गावच्या मतदारांनी मला प्रचंड मताधिक्य घेऊन विजय केल्याबद्दल, सर्व सदस्यांनी निवडून देऊन सत्ता दिल्याबद्दल समस्त मतदार, नेते मंडळी, पदाधिकारी व ग्रामस्थांचे जाहीर आभार। पिण्याचे पाणी स्वच्छ व मुबलक पुरवण्यासाठी योग्य नियोजन करून गावातील पाण्याची समस्या कायमस्वरूपी संपवणार। गावातील जिल्हा परिषद शाळा सर्वसामान्यांच्या मुलामुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहासह आधुनिकीकरण करून शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करणार। तसेच सर्व मुलामुलींचा इंग्रजी विषय सुधारण्यासाठी प्रयत्न करणार। गावात आपत्कालीन रुग्णांसाठी रुग्णवाहिका कायमस्वरूपी सोय करणार। पाणी पुरवठा लाईट बिल कमी करण्यासाठी व नागरिकांना पाणीपट्टी कमी करण्यासाठी पाणी पुरवठा योजनेचे सोलर सिस्टम बसवणार। ग्रामस्थांच्या तक्रारी सोडवण्यासाठी तसेच घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यासाठी ऑनलाईन सिस्टम राबवणार। येणारे 5 वर्षात गावातील पाणंद रस्ते पाठपुरावा करून खडीकरण डांबरीकरण करण्यासाठी प्रयत्न करणार। युवक युवतींसाठी स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यासिका व सुसज्ज ग्रंथालय उभं करणार। बचत गटाच्या माध्यमातून महिला उद्योग प्रशिक्षण देऊन आर्थिक दृष्ट्या सक्षम करणार। गावातील युवा वर्गाला स्वावलंबी उद्योजक तसेच प्रशासकीय भरतीसाठी मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करणार। ग्रामपंचायतीचा व्यवहार पारदर्शक करून आलेला निधी व झालेल्या खर्चाचा हिशोब ग्रामस्थांसाठी प्रत्येक महिन्यातील 10 तारखेस ग्रामपंचायत कार्यालयात प्रदर्शित करण्यात येईल। ग्रामपंचायत प्रशासन व कर्मचारी यांच्यावर नियंत्रण ठेवून ग्रामपंचायतीमध्ये ग्रामस्थांना सन्मानाची वागणूक देणार। गावात प्राथमिक आरोग्य केंद्र बनवण्याचा प्रयत्न करणार। वरील सर्व कामांसाठी लागणारा निधी खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच सर्व विभागाचे मंत्री यांच्याकडून निधी उपलब्ध करून चिंचवड गावच्या विकासाचा पाया मजबूत करणार। या कामासाठी माझ्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांना सोबत घेऊन विकास कामं करून गावचा सर्वांगीण विकास साधणार आहे। आम्ही जे बोललो ते येणाऱ्या 5 वर्षात करून दाखवणार आहोत। आम्ही काम करणारे मंडळी आहोत। गावचा विकास हाच आमचा ध्यास आहे आणि संपूर्ण गावकऱ्यांच्या सोबत स्वच्छ आणि सुंदर चिंचवड करूया।